मंत्री नामदार दादा भुसे हे धुळे दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका आपणास पाहावयास मिळाली. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्याने मंत्री नामदार दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त केला. धुळे तालुक्यातील कासारे येथे मंत्री नामदार दादा भुसे यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे त्वरित करावे, नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई देण्यात यावी, कांद्याला हमीभाव मिळावा, कासारे ते नामपूर रस्ता दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी हे शेतकरी आंदोलन करीत होते. या आंदोलनाची दखल घेत मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना मंचावर बोलावून त्यांची समस्या जाणून घेतली. तुमच्या मागण्या रास्त आहेत, त्या नक्कीच पूर्णत्वास नेऊ असे म्हणत आंदोलक शेतकऱ्यांची त्यांनी समजूत काढली. एक बोलत नाही, शेतकऱ्याचा कांदा सोडून घ्या, कांद्यावर नाही पिछा घेत नाही, बाकी मागे तुमचा बरोबर भरून गेलो अण्णा एकदम ओके म्हणे बरोबर बरोबर कांदा भाऊ काय कोणता समजता माझ्या तुम्ही एकदम ओके म्हणे बरोबर एक विषय बोलला पंचनामा करा, ओला दुष्काळ जाहीर करा, पन्नास कोटी दिवसा केले तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, पन्नास कोटी पन्नास खोके घेताना केदार गेले लोकांचे शेतकऱ्याला एखादं बोलतो का आमदार मंत्री अरे फक्त तुम्ही पाप अरे हो सर प्रश्न मिटवलेला आहे.